नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत ईस्टर्न विचारवंतांची माहिती पाहिली. आता आपल्याला वेस्टर्न विचारवंतांची माहिती पाहिजे आहे. आता या वेस्टर्न विचारवंतांनी वेगवेगळ्या इझम्स वाद समोर आणलेले आहेत. त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्याला आज पुनर्रचनावाद याच्याविषयी माहिती पाहिजे. आणि हा पुनर्रचनावाद याला इंग्रजीमध्ये रिकन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हटलं जातं. या पुनर्रचनावादाचे तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा आणि या पुनर्रचनावादाचे शिक्षणामधलं उपयोजन आज आपल्याला बघायचं आहे. पुनर्रचनावादामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पुनर्रचनावाद या आधुनिक काळामध्ये सातत्यवादाला पर्याय म्हणून हा पुनर्रचनावाद समोर आला. तर या पुनर्रचनावादाविषयीची माहिती आपण आज विस्तृतपणे या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलला नवीन आहात तर माझं यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे GMG टेक इट इझी. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या कमेंट द्या, कारण तुमच्या कमेंटवर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. चला तर मग आज आपण हा व्हिडिओ पाहूया. पुनर्रचनावाद रिकन्स्ट्रक्टिव्हिझम पुनर्रचनावाद. आता हा पुनर्रचनावाद आज आपल्याला याच्याविषयी माहिती पाहिजे. मित्रांनो, मी जसं सांगितलं तुम्हाला की हा पुनर्रचनावाद साधारणत 1945 नंतर जे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर त्या परिस्थिती जी निर्माण झाली होती, त्याच्यानंतर अस्तित्ववादाचा जन्म झाला. पुढे द्वितीय महायुद्धानंतर जगामध्ये अस्तित्ववादाचा जन्म झाला. पण अमेरिकेमध्ये पुनर्रचनावादाचा जन्म झाला 1945 नंतर, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या परिस्थितीनुसार जगामध्ये अस्तित्ववादाला मान्यता मिळाली. पण अमेरिकेमध्ये पुनर्रचनावादाचा उगम झाला. आणि या पुनर्रचनावादाचे जे प्रणेते आहेत ते आहेत ऐझाक बी बर्कसन यांनी, म्हणजे त्याच्या आधीची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली की 1940 साली, म्हणजे 45 ला, मी जसं सांगितलं की 1945 ला जेव्हा 45-46 मध्ये द्वितीय महायुद्ध सुरू झालं, त्याच्या आधी 1940 मध्ये हे ऐझाक बी बर्कसन यांनी प्रीफेस टू एज्युकेशनल फिलॉसॉफी या नावाचा आणि 1968 साली इथिक्स पॉलिटिक्स अँड एज्युकेशन या पुस्तकामधून पुनर्रचनावादाचा दृष्टिकोन मांडला. आता आपण याचं हे प्रास्ताविक पाहतो. बघा, आपल्याला द्वितीय महायुद्धानंतर, द्वितीय विश्व महायुद्धानंतर जगभर अस्तित्ववादाचा जन्म झाला. तसंच अमेरिकेमध्ये पुनर्रचनावादाचा जन्म झाला. पण याची पार्श्वभूमी काय मित्रांनो, की आयझॅक बी बर्कसन यांनी 1940 साली प्रीफेस टू एज्युकेशनल फिलॉसॉफी आणि 1968 साली इथिक्स पॉलिटिक्स आणि एज्युकेशन या नावाच्या पुस्तकामधून त्यांनी पुनर्रचनावादाचा दृष्टिकोन मांडला. त्याचबरोबर थिओडोर ब्रॉमर यांनी देखील 1950 मध्ये एंडलेस अँड मिस इन कम्युनिकेशन, एंडस अँड मिस इन कम्युनिकेशन
आणि पॅटर्न्स ऑफ एज्युकेशनल फिलॉसॉफी या पुस्तकामधून पुनर्रचनावाद म्हणजे काय याचं स्पष्टीकरण केलं. मग आता यामुळे काय झालं म्हणजे 1968 पर्यंतची परिस्थिती यांनी या लेखकांनी वेगवेगळ्या पुस्तकामधून आपले विचार मांडत असताना पुनर्रचनावादी दृष्टिकोन याचं स्पष्टीकरण केलेलं आपल्याला दिसून. आता आपण 1944-45 परिस्थिती पहा. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर काय झालं की जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीमध्ये जो कार्यवाद होता जॉन डुई यांना जो मानणारा कार्यवाद होता या कार्यवादामधली दोषस्थाने जी आहेत म्हणजे याच्यामधले दोष उघड होऊ लागले आणि असं वाटायला लागलं की डुई जॉन डुईचा कार्यवाद हा सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये अपुरा आहे. आणि मग असं विचार म्हणताना ज्यावेळी वाटू लागलं तेव्हा ह्या कार्यवादाची प्रतिक्रिया म्हणून पुनर्रचनावादाचा उगम झाला. बघा मित्रांनो, इतिहास या इतिहासामध्ये आपण भारताचा जरी विचार केला तरी वैदिक शिक्षणामधले जे काही दोष असतील ते दूर करण्यासाठी त्याची प्रतिक्रिया म्हणून बौद्ध काळाचा जन्म झाला. बौद्ध काळाची प्रतिक्रिया आणि भारतावर झालेली आक्रमण यामुळे मध्ययुगामध्ये मुस्लिम कालीन शिक्षणाचा जन्म झाला. तसेच वेस्टर्न संस्कृतीमध्ये हे जे कार्यवाद होता जर्मनीचा हा सेकंड वर्ल्ड वॉर नंतर वेगवेगळ्या विचारवंतांनी याच्यावर प्रतिक्रिया म्हणून पुनर्रचनावादी विचार मांडलेले दिसून येतात. हे झालं रिकन्स्ट्रक्शनिझम पुनर्रचनावादाचं पार्श्वभूमी. मग तिथून पुढे बघा 1968-1970 नंतर पुनर्रचनावादाचा जन्म झालेला आपल्याला दिसून. त्यानंतर या पुनर्रचनावादाची मूलतत्वे काय आहेत मित्रांनो? तर सामाजिक, वैयक्तिक, राजकीय, आर्थिक, शास्त्रीय, धार्मिक आणि सौंदर्य या विविध क्षेत्रामध्ये म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची शिक्षकांनी पुनर्रचना करणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी खोलवर विचार करावा. म्हणजे बघा मूलतत्व काय होतं या रिकन्स्ट्रक्टिव्हिझमचं पुनर्रचनावादाचं की जे काही सांस्कृतिक क्षेत्र असतील मग सामाजिक, वैयक्तिक, राजकीय, आर्थिक, शास्त्रीय, धार्मिक, सौंदर्य या क्षेत्रामध्ये म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शिक्षकांना एक महत्वाचं स्थान प्राप्त झालं आणि शिक्षकांनी याविषयी खोलवर विचार करावा असं मूलतत्व या रिकन्स्ट्रक्टिव्हिझममधून पुनर्रचनावादामधून पुढे आलेलं आपल्याला दिसून. मग हा जो संस्कृतीचा अभ्यास आहे या संस्कृतीच्या अभ्यासाने मानवी जीवनाचा अर्थ शोधून त्यास नवीन वळण लावणे हे शिक्षकाचं महत्वाचं कार्य आहे असं पुनर्रचनावादी मानतात. म्हणून पुनर्रचनावादास कल्चरोलॉजी संस्कृती विज्ञान असं देखील संबोधण्यात येत. त्यानंतर
शिक्षण जर ही संस्कृतीकरणाची प्रक्रिया आहे असं आपण जर मानतो तर शिक्षण आणि तत्वज्ञान यांचा प्रमुख कार्य हे संस्कृती रक्षण आणि संस्कृती विकास आहे हे या मूळ तत्वामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, थोडक्यामध्ये पुनर्रचनावादाची मूलतत्व काय आहे, तर शिक्षकांनी त्या देशाची सांस्कृतिक क्षेत्र जे असते त्याची पुनर्रचना करावी, त्याच्यावर खोलवर विचार करावा आणि हा विचार केल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये मानवी जीवनाचा अर्थ शोधावा आणि त्यास नवीन वळण लावावं. म्हणून याला संस्कृती विज्ञान असं देखील या पुनर्रचनावादास म्हटलं जातं. मग ही शिक्षण जर संस्कृतीपणाची प्रक्रिया आहे असं जर आपण मानतो तर तत्वज्ञान आणि शिक्षण यांचं काम हे प्रमुख संस्कृती रक्षण आहे, संस्कृतीचा विकास आहे असं पुनर्रचनावादाची मूळ तत्वे आपल्याला सांगतात. आपण पुढे जाऊ. मग हे शिक्षणाची ध्येय का कोणती आहे पुनर्रचनावादामध्ये? तर शिक्षणाचा पुनर्रचनावादानुसार प्रमुख ध्येय आहे ते म्हणजे मानव जाती पुढील प्रचंड अडचणी दूर करण्यास मदत करणे. म्हणजे मानव जाती पुढे ज्या काही अडचणी असतील, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यास मदत करणे, मानव जातीचा त्या अनुषंगाने जीवनाचा स्तर सुधारण्यास मदत करणे, नवीन समाज रचना निर्माण करणे, संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांचे समाधान करण्यास मदत करणे. म्हणजे बघा, ज्या देशाची जी संस्कृती असते त्याच्यामध्ये त्या देशाच्या संस्कृतीचे मूलभूत मूल्य अंतर्भूत असतात, त्या मूल्यांचं समाधान करण्यास मदत करणे हे शिक्षणाचं पुनर्रचनावादी हे ध्येय मानतात. त्यानंतर आधुनिक जगातील सामाजिक आर्थिक परिस्थितीशी या मूल्यांना एकरूप करण्यास मदत करणे. साहजिक आहे की ज्या देशामध्ये तत्कालीन परिस्थिती जी असते, मग ती सामाजिक असेल, आर्थिक असेल, या परिस्थितीशी या रिकन्स्ट्रक्टिव्हिझममधली किंवा पुनर्रचनावादी जी मूल्य असतात या मूल्यांना एकरूप करण्यास मदत करणे. त्यानंतर विद्यार्थ्यांना सौंदर्यात्मक बाबींचा उद्बोधन करणे. म्हणजे संस्कृती नंतर सौंदर्यात्मक ज्या बाबी आहेत याविषयी उद्बोधन करणे. व्यक्तिमत्वाचा भावनात्मक आणि ज्ञानात्मक अंगाचा विकास करणे. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास या अंगाने त्यांचा विकास करणे. आणि राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घटनांमध्ये सातत्याने त्या व्यक्तीने भाग घेतला पाहिजे याची सवय त्याला लावणे हे रिकन्स्ट्रक्टिव्हिझमचे अर्थात पुनर्रचनावादाची शिक्षणातली ध्येय आहे. त्यानंतर यावर हे जी ध्येय आहे याच्यामध्ये राबवताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी यांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. मित्रांनो बघा, कोणतेही देश जेव्हा आपली संस्कृती जतन करतो, आपलं अस्तित्व जेव्हा दाखवतो, तेव्हा त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या अडचणी येत असतात, ज्या की आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं शिक्षणाची ध्येयामध्ये.
तर या ध्येयामध्ये जर काही अडसर येत असते, अडचणी येत असते, तर त्याच्यावर मात करण्याचं काम हे शिक्षण करतो. आणि या शिक्षणाकडून ह्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. त्या म्हणजे कोणत्या? तर कुटुंब नियोजनामार्फत लोकसंख्येवर नियंत्रण करणे. आता हे लोकसंख्येचं जे नियंत्रण बऱ्यापैकी सगळ्या जगामध्ये सुरू आहे. सध्या तरी आपण त्याच्यावर वचक ठेवलेला आहे लोकसंख्येवर भारतामध्ये. तरी देखील कुटुंब नियोजनामार्फत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे हे एक उपाययोजना. या रिकन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये जे काही अडचणी येतात त्याच्यावर मात करण्यासाठी हा एक उपाय आहे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर विविध देशामध्ये चालणारी जी शस्त्र स्पर्धा आहे ती संपूर्णपणे नष्ट करणे. एवढं बघा मित्रांनो, आज प्रत्येक देशामध्ये अणुची चाचणी, अणुबॉम्ब, वेगवेगळे रॉकेट खरेदी करणं, म्हणजे प्रत्येक देश हा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर तिसरं महायुद्ध जर झालं मित्रांनो तर जगाचा नाश होईल असं विचारवंत म्हणतात. म्हणून हे पुनर्रचनावादी देखील असं म्हणले करतात की वेगवेगळ्या देशामध्ये चालणारी जी शस्त्र स्पर्धा आहे ती संपूर्णपणे नष्ट झाली पाहिजे जेणेकरून मानव जातीचं कल्याण होईल. त्यानंतर एकमेकांच्या सहाय्याने प्रदूषणावर मात करणे, नियंत्रण प्राप्त करणे. आता हे WHO किंवा जागतिक वर्ल्ड बँक किंवा जे जगामधले जे युनो आहे या जागतिक स्तरावरच्या प्रत्येक संस्थेकडून या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचं काम करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत हे आपण सगळे जाणतो आहोत. म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने प्रदूषणावर नियंत्रण करणे. त्यानंतर अंतराळ संशोधनावर लोकांनी निवडलेल्या दिग्दर्शकांनी नियंत्रण ठेवणे. मग सोबत आपण मॉडर्न सुद्धा झालं पाहिजे, अंतराळावर संशोधन झालं पाहिजे. आपण मंगळावर जाण्याची तयारी करत आहोत. आपण तर सूर्यावर जाण्याची देखील आपली कॅपॅसिटी आहे असं आपण दाखवून देऊ शकतो. म्हणजे अंतराळ संशोधनावर लोकांनी जे निवडलेले लोक आहेत जगामधले त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवले. त्यानंतर लोकशाही प्रधान जागतिक सरकारची स्थापना करणे. आता आपल्याला सगळं माहिती आहे जगामधला सगळ्यात लोकशाही मोठा प्रधान देश जो आहे तो भारत आहे आणि याचा आपला गर्व आहे. पण जगामध्ये लोकशाही प्रधान जागतिक सरकार स्थापन झालं पाहिजे. म्हणजे जे काही सरकार असतील जगामध्ये ती लोकशाही प्रधान झाली पाहिजे. तर आणि तरच या रिकन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये असणाऱ्या समस्या अडचणी यावर हा उपाय असेल. त्यानंतर तंत्रविज्ञानाचे विकेंद्रीकरण करून त्यावर नियंत्रण ठेवणे. आणि मानवाच्या प्रचलित मानसिकतेत बदल करण्यासाठी संशोधन करणे. आणि बघा मित्रांनो, जगामध्ये वारंवार वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीवर बाबींवर लगातार संशोधन चालू. म्हणजे पुनर्रचनावाद हा लोकसंख्येवर नियंत्रण, शस्त्रसंधी, प्रदूषण, अंतराळाचं संशोधन, लोकशाही प्रधान जागतिक सरकार, तंत्रविज्ञानाचं विकेंद्रीकरण आणि मानवाची जी सध्याची प्रचलित मानसिकता आहे त्यामध्ये बदल करण्यासाठी वारंवार संशोधन करत आहे. आणि हे सगळ्या याच्यावरच्या उपाययोजना आहेत. त्या म्हणजे
पुनर्रचनावाद यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी हे उपाययोजना आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणती मूल्य आहेत याचाही विचार आपण केला पाहिजे. पुनर्रचनावादी म्हणजे आपण मी सांगितलं तुम्हाला की हे संस्कृतीकरणाची प्रक्रिया आहे आणि या संस्कृतीकरणामुळे काय होतं वेगवेगळ्या मूल्यांचं उद्बोधन होऊन त्याच्या वर्तनावर अवलंब दिला जातो त्याच्या वर्तनावर भर दिला जातो. म्हणजे पुनर्रचनावादी हे मूल्य उद्बोधनाचे प्रकार आपल्याला सांगतात. म्हणून पुनर्रचनावादीची मूल्य काय आहे तर हे काय करतात मूल्यांचे उद्बोधन करतात. म्हणजे प्राचीन काळापासून जे काही आलेली मूल्य आहे अपरिवर्तनीय किंवा कालातीत म्हणजे जी अनंत काळापासून चालत आलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेले नाहीये अशा मूल्यांची जनमानसामध्ये पुनर्स्थापना करणे हे या पुनर्रचनावादी लोकांचं मूल्य आहे. म्हणजे अशी मूल्य कोणती तर आपल्याकडे जे मूल्यांना अतिशय महत्व आहे मित्रांनो ते म्हणजे सत्यम शिवम सुंदर. म्हणजे ही शाश्वत मूल्य अपरिवर्तनीय आहे कालातीत आहे. कालातीत म्हणजे काय ही अनंत काळापासून चालत आली आणि या मूल्यांची जनमानसामध्ये पुनर्स्थापना करणे हे या रिकन्स्ट्रक्टिव्हिझमचं पुनर्रचनावादी लोकांचं मूल्य मीमांसा आहे. त्यानंतर या मूल्यांचं जे आहे ती मूल्यांचं उद्बोधन म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ते ट्रान्समिट करणं दुसऱ्या पिढीला ते देणं म्हणजे या लोकांची अभिव्यक्ती सवयी चालीरीती कौशल्य हे आपल्यामध्ये ग्रहण करणं हे पुनर्रचनावादी लोकांचं या मानणाऱ्या लोकांचं मूल्य मीमांसा मूल्य हे आहे. म्हणजे काय की समायोजन करणं समायोजनाचं मूल्याचं उद्बोधन करणं नवीन काळाशी जुळवून घेणं समायोजन करणं त्यानंतर हे जे मूल्यांचं संक्रमण करणं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करणं म्हणजे अर्थात संस्कृतीची पुनर्रचना करण्यावर विश्वास ठेवणं श्रद्धा ठेवणं. तर मित्रांनो हे होतं रिकन्स्ट्रक्टिव्हिझमची मूल्य मीमांसा. म्हणजे या रिकन्स्ट्रक्टिव्हिझम ही मूल्य मानतात साधारणत नवीन सांस्कृतिक परिस्थिती जतन करणं जुनी मूल्य जी कालातीत आहे अबाधित आहे अपरिवर्तनीय आहे त्याची पुनर्स्थापना करणं त्याच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिशन करणं त्याचं उद्बोधन करणं अशा पद्धतीने पुनर्रचनामध्ये लोकांची मूल्य ही मानतात. म्हणून याला मूल्य मीमांसा असं म्हणजे पुनर्रचनावादी दृष्टिकोनातून मूल्य मीमांसा जर आपल्याला लिहायची असेल तर आपल्याला या पद्धतीने लिहावे लागतील. त्यानंतर बघा हे जे मूल्य पुनर्रचनावादी दृष्टिकोन आहे तो सध्याच्या कालावधीमध्ये याच शैक्षणिक उपयोजन काय आहे म्हणजे शिक्षणामध्ये कशा पद्धतीनं त्याचं उपयोजन होईल तर पहिल्यांदा आपल्याला असं सांगता येईल या बाबतीमध्ये की सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीवर भर दिले हे शैक्षणिक. सध्या पण पहा आपण सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीवर भर देत आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील पाश्चात्यामध्ये आणि आपल्याकडे देखील पुनर्रचनावादी लोक हा दृष्टिकोन सामाजिक आणि सांस्कृतिकवर या बाहेर किंवा भर देताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुनर्रचनावादी हे मानतात की शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रमुख साधन आहे. म्हणून पुनर्रचनावाद्यांचा याच्यावर ठाम विश्वास आहे
ते शिक्षण आहे, शिक्षणामुळे समाज परिवर्तन घडत आहे, घडते. आणि आज आपण ते पाहतो की शिक्षण जर घेतलं नाही तर तो देश, तो समाज आपल्याला मागे गेलेला दिसून, पिछाडीवर पडलेला दिसून. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये देखील रिकन्स्ट्रक्टिव्हिझमचे, पुनर्रचनावादी दृष्टिकोनाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण आजही म्हणतो की शिक्षण हे तिसरा रोळ आहे, सिक्स्थ सेन्स, समाज परिवर्तनाचं प्रमुख साधन आहे. त्यानंतर शिक्षण ही सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे. आपण मी पहिले याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी आहे आपली. मग जर आपली जर बांधिलकी आहे तर आपण हे मान्य केलं पाहिजे की शिक्षण ही सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये ही ट्रान्सफर होत असतात. म्हणून आज देखील जगामध्ये या विचाराने एक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे, शिक्षणामुळे हे सगळं घडून येते असा विश्वास हे पुनर्रचनावादी मान्य करतात. त्यानंतर शैक्षणिक उपयोजन याच्यामध्ये असं आहे की शिक्षणाने भविष्याचा विचार करावा. साहजिक आहे की सांस्कृतिक मूल्ये, सामाजिक मूल्ये जर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जर जात असतील तर जगामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण आणि शिक्षण हे जग महत्त्वाचं अस्त्र हे रिकन्स्ट्रक्टिव्हिझमवाले पुनर्रचनावादी मानतात. म्हणजे पुनर्रचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये केवळ वर्तमान काळाचा नाही तर भविष्य काळाचा देखील विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि आजही आपण हा विचार करत आहोत. आपण वर्तमान काळात जरी जगत असलो तरी आपण भविष्य काळामध्ये येणारा काळ हा सुखकर होईल याच्यावर आपण काम करत असतो, याच्यावर आपला दृढ विश्वास आहे. विद्यार्थ्यांनो, सामाजिक उपक्रमामध्ये म्हणजे रिकन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये या शैक्षणिक उपयोजनामध्ये आपल्याला सर्वोत्तम मुद्दा असा सांगता येईल की शिक्षणातून लोकशाही मूल्यांचा विकास करणे. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्याला रिकन्स्ट्रक्टिव्हिझम किंवा पुनर्रचनावादी हे काय करतात, लोकशाही मूल्यांचं उजळणूक करतात. कारण सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य जरी आपण वेगळी केली तर ती लोकशाही मूल्यापासून दूर करता येत नाही. आणि या सगळ्या मूल्यांना समोर नेण्याचं काम हे शिक्षण करत असतं. कारण शिक्षण हा भविष्याचा विचार करणारा एक अस्त्र आहे, शस्त्र आहे, असं जर आपण म्हणत असू तोच विचार पुनर्रचनावादी दृष्टिकोन मानणारे लोक मानतात. म्हणून पुनर्रचनावादी हे देखील मानतात की सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणामधून लोकशाहीचा मूल्यांचा विकास करणं अपेक्षित आहे. लोकशाहीला पोषक असलेलं नागरिकत्व देशामधल्या प्रत्येक नागरिकाला मिळावं किंवा जगामध्ये हे विश्व तुम्ही माझे घर ही संस्कृती पुढे आणावी अशा पद्धतीने हा पुनर्रचनावादी दृष्टिकोन मानतो असं आपण म्हणता येईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. आज आपण पुनर्रचनावादी दृष्टिकोन त्याची मूल्ये कोणती आहेत, त्याचा उगम कसा झाला, शिक्षणामध्ये त्याचं उपयोजन काय आहे, त्याची ध्येय आणि उद्दिष्टे काय आहे हे आपण आज पाहिलं.